आज या व्हिडिओमध्ये आपण दोन चलातील रेषीय समीकरणांच्या जोडीचा अभ्यास करूया काल राहुलचा वाढदिवस होता आणि आज हे महाशय खर्च केलेल्या पैशांचा हिशोब करत आहे पण तो एका गोंधळात आहे राहुलने काल दुकानातून एकूण एकशे पासष्ट रुपयांचे काही फुगे आणि आईस्क्रीम खरेदी केले होते पण आता त्याला आठवत नाही की त्याने काल किती फुगे आणि किती आईस्क्रीम विकत घेतले होते पण आता त्याला आठवते की एक फुगा तीन रुपयांचा होता आणि एक आईस्क्रीम बारा रुपयांचे होते तसेच फुगे आणि आईस्क्रीमची एकूण संख्या एकोणीस होती अशा प्रकारची परिस्थिती आपण दोन चलातील रेशिय समीकरणं म्हणजे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्सच्या मदतीने सोडवू शकतो ज्यामुळे आईस्क्रीम आणि फुग्यांच्या संख्येची माहिती मिळते चला बघूया कसे ते राहुलने विकत घेतलेल्या फुग्यांची संख्या एक्स मानूया तर आईस्क्रीमची संख्या वाय मानूया आणि राहुलला हे सुद्धा माहिती आहे की दोन्ही वस्तूंची एकूण एकुन संख्या एकोणीस आहे या माहितीवरून आपण पहिले समीकरण बनवू शकतो जे एक्स अधिक वाय बरोबर एकोणीस असेल ज्याला एक्स अधिक वाय वजा एकोणीस बरोबर शून्य असेही लिहिले जाऊ शकते आता पुढे जाऊया आणि बघूया की राहुलने एक फुग्यावर तीन रुपये खर्च केले आहेत तर एक्स फुग्यांवर तीन गुणिले एक्स म्हणजे तीन एक्स रुपये खर्च होतील आणि अशा प्रकारे राहुलने एका आईस्क्रीमवर बारा रुपये खर्च केले आहेत तर वाय आईस्क्रीमवर बारा गुणिले वाय म्हणजे बारा वाय रुपये खर्च होतील आणि या दोघांवर एकूण खर्च एकशे पासष्ट रुपये म्हणजे तीन एक्स अधिक बारा वाय बरोबर येते एकशे पासष्ट दोन्ही समीकरणे एक साथ ठेवल्यावर हे आपल्याला राहुलने केलेल्या खर्चाची माहिती देतात ही दोन्ही रेषीय समीकरणे दोन चले एक्स आणि मध्ये आहेत अशा प्रकारच्या समीकरणांना दोन चलातील रेषीय समीकरणांची एक जोडी म्हणतात आपल्याला माहित आहे का की दोन चले एक्स आणि मध्ये एका रेषीय समीकरणाचे विस्तारित रूप एक्स अधिक बी वाय अधिक सी बरोबर शून्य आहे म्हणून दोन चले एक्स आणि मध्ये रेषीय समीकरणाच्या जोडीला विस्तारित रूपात अशा प्रकारे दर्शवले जाऊ शकते तर जर आपण आपली ही दोन समीकरणे बघितली तर यामध्ये ए वन एक बी वन एक व सी वन ऋण एकोणीस तसेच ए टू तीन बी टू बारा व सी टू ऋण एकशे पासष्ट आहेत या व्हिडिओमध्ये आपण दोन छलातील रेषे समीकरणांच्या जोडीचा अभ्यास केला पुढील व्हिडिओमध्ये आपण यावर आधारित काही उदाहरणे बघूया